या बातमीचे प्रायोजक आहेत ममता रेडिमेंट सोलापूर। दिनांक 4 फेब्रुवारी 2022 रोजी महावितरणच्या नांदेड मंडळांतर्गत येणाऱ्या उमरी तालुक्यातील बोळसा येथे देवीची यात्रा होती। त्यानिमित्ताने वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरण कंपनीचे तंत्रज्ञ पांडुरंग दत्ताराम मोरे आणि त्यांचे सहकारी कार्यरत होते। याप्रसंगी डीपीमध्ये फ्यूज टाकत असताना राघोबा वामनराव जगदंबे आणि लक्ष्मण भुजंग शिंदे हे दोघे त्या ठिकाणी गेले आणि तंत्रज्ञ पांडुरंग दत्ताराम मोरे यांना तुमच्यामुळेच लाईट गेली असं म्हणत शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। त्याचबरोबर सरकारी कामात अडथळा निर्माण केला। याबाबत पांडुरंग मोरे यांनी पोलीस ठाणे धर्माबाद येथे तक्रार दिली व त्यावरून गुन्हा क्रमांक 6/2012 दाखल झाला होता। पुढे राघोबा वामनराव जगदंबे आणि लक्ष्मण भुजंग शिंदे या दोघांविरुद्ध जिल्हा न्यायालय भोकर येथे दोषारोप पत्र सादर करण्यात आलं। न्यायालयात या खटल्यात एकूण 5 साक्षीदार तपासण्यात आले। उपलब्ध पुराव्याच्या आधारे न्यायाधीश खरादी यांनी राघोबा वामनराव जगदंबे आणि लक्ष्मण भुजंग शिंदे या दोघांना भारतीय दंड संहितेच्या कलम 353 सह कलम 34 अन्वये 1 वर्ष साधी कैद आणि प्रत्येकी 1000 रुपये दंड तसेच कलम 332 आणि सहकलम 34 नुसार 6 महिने साधी कैद आणि प्रत्येकी 1000 रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे। दोन्ही शिक्षा एकत्रित भोगावयाच्या आहेत, त्यामुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यास मारहाण करणाऱ्या या दोघांना 1 वर्ष कारावासाची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।